पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना विषाणूमुळे कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी पनवेल महापालिका हद्दीमध्ये आयुक्त पनवेल महापालिका सक्षम प्राधिकारी म्हणून अधिसूचना घोषित केली आहे. त्याअर्थी शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार स्पिरिट्स, सौम्य मद्य, बियर व वाईन इतर नमुना FLBR1 अरुग्नपती प्रकारात बियर व वाईन अरुग्नपती प्रकारात वाईन सीलबंद घरपोच परवानाधारकास विक्री करण्यास परवानगी दिली आहे. सदरची कारवाई शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यांवे जारी केलेले लॉकडाऊनचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत लागू राहील. ऑनलाईन सीलबंद मद्यविक्री केवळ घरपोच करण्याकरिता दिनांक 19 मे पासून संक्रमणशील क्षेत्र वगळून इतर ठिकाणी ऑनलाईन सीलबंद मद्यविक्री करता येईल. शहरी भागातील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील घाऊक मद्यविक्रेत्यांचे व्यवहार चालू करण्यात येतील. तथापि सायंकाळी 5 वाजल्यानंतर व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत. अनुशक्ती सुरू झाल्यानंतर जर भविष्यात एखाद्या ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले तर त्या ठिकाणाचे व्यवहार बंद करण्यात येतील. कंटेनमेंट झोनमध्ये कसल्याही परिस्थितीत दुकान सुरू करू दिले जाणार नाहीत. भारत सरकार गृह मंत्रालय आदेशमधील पुरुषिष्ट कामाच्या ठिकाणी पाळावयाची मार्गदर्शक तत्वे घाऊक विक्रेत्यांवर बंधनकारक राहील. या अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात येणार आहे. या विषयावर अधिक माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ गणेश देशमुख यांनी दिली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये गेल्या 10 दिवसांपूर्वी सिंगल स्टँड अलोन शॉप्सला आम्ही परवानगी दिलेली होती. या इसेन्शियल शॉप्स आणि नॉन इसेन्शियल शॉप्सबरोबरच मद्यविक्रीला परवानगी द्यावी हा सुद्धा प्रस्ताव बरेच दिवसापासून विचाराधीन होता. परंतु सोशल डिस्टन्सिंग, त्याचं पालन आणि मद्यविक्री दुकानांसमोरची गर्दी ह्या बाबी विचारात घेऊन आजपर्यंत आम्ही त्याला परवानगी दिलेली नव्हती. दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्य शासनाकडून घरपोच म्हणजेच होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आणि मद्यविक्री जर होम डिलिव्हरी स्वरूपात असेल तर ती देण्यात यावी अशा स्वरूपाच्या गाईडलाईन्स राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या. त्यामुळं मग सर्व अन्य शासकीय विभागांशी चर्चाविनिमय करून घरपोच मद्यविक्री सुरू करण्याचा महानगरपालिकेने आज निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही आदेश पारित केलेला आहे. त्यामुळं आजपासून पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये घरपोच मद्यविक्रीला परवानगी असेल. तथापि कुठल्याही परिस्थितीत संबंधित दुकानामध्ये, वाईनशॉपमध्ये काउंटरवर विक्री करता येणार नाही. जर अशी काउंटर विक्री निदर्शनास आली तर तात्काळ संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर यांनी हे दुकान सील करायचं आहे, तात्काळ बंद करायचं आहे. त्यामुळं संबंधित दुकानदारांनी पण या बाबीची नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे दुकानातील काउंटर सुरू न करता घरपोच मद्यविक्री सुरू करावी. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.